नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आपल्या सोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरण भाजपाला भोवलं। 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन। भाजपाच्या सर्व 106 आमदारांचं निलंबन झालं तरी चालेल, पण ओबीसींच्या आरक्षणाचा लढा थांबणार नाही। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर। सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येचा वाढता आलेख सुरू। दिवसभरात आढळले 1174 रुग्ण, तर 20 जणांचा मृत्यू। निलंबित 12 भाजपा आमदारांनी राज्यपाल कोश्यारी यांची घेतली भेट। कायदेशीर प्रक्रिया करून उचित निर्णय घेण्याचं दिलं आश्वासन, अशी शेलार यांनी दिली माहिती। एमपीएससीचा कारभार गतिमान करण्यास रिक्त सदस्यांची पदं 31 जुलै पर्यंत भरणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही। तर विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी व्यवस्था उभारण्याचं आश्वासन। केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार। महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांच्या नावाची चर्चा। रस्ते वेगळे मात्र मैत्री कायम, याचा अर्थ भाजपा सोबत सरकार बनवणार असा नाही। फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार। ग्रामपंचायतींना पालकांशी चर्चा करून ठराव करावा लागणार। सांगलीत कोरोना मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टर महेश दुधनकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांची मागणी। आणि मिरजेत व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा फुटला बांध। परवानगीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा, जबरदस्तीनं दुकानं केली सुरू। प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।